आहे मात्र उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सुद्धा एक एक्सपोज केलेले आहे आणि रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे ती पाहूयात रतन तू कायम माझ्या हृदयात राहशील मुकेश अंबानी यांची आपण एक्सपोज सध्या पाहतोय वैयक्तिक पातळीवर रतन टाटा यांच्या जाण्यानं मला प्रचंड दुःख झालंय कारण मी एक प्रिय मित्र गमावलाय रतन टाटा हे दूरदर्शी उद्योगपती आणि परोपकारी होते ज्यांनी समाजाच्या भल्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेत रतन टाटा यांच्या जाण्यानं केवळ टाटा समूहाचीच नव्हे तर प्रत्येक भारतीयाची मोठी हानी झाली हो आहे उद्योगपती मुकेश अंबानी यांची आपण ही एक्सपोस्ट पाहत होतो त्यांनी सुद्धा रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे तर गौतम अदानी यांनी सुद्धा एक्सपोज केलेली आहे तीही पाहूयात आधुनिक भारताच्या वाटचालीची नव्यानं व्याख्या करणारा एक दिग्गज दूरदृष्टी असलेला माणूस भारतानं गमावलाय त्यांच्यासारखे दिग्गज कधीच मावळत नाहीत ओम शांती उद्योगपती गौतम अदानी यांची आपण एक्सपोस्ट पाहिली ज्यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिच यांनी सुद्धा एक्सपोस्ट केलेले आहे आणि रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे पाहूयात गुगलमध्ये रतन टाटा यांच्याशी माझी शेवटची भेट झाली होती आम्ही वायोमाच्या प्रगतीबद्दल बोललो होतो आणि त्यांची दूरदृष्टी ऐकण्यास प्रेरणा देणारी होती त्यांच्या प्रियजनांना प्रति मनपूर्वक संवेदना आणि शांती लाभो श्री रतन टाटाची नेते उदय सामंत यांनी सुद्धा एक्सपोज केलेले आहे आणि रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे तीही पाहू देशाचे अनमोल रतन हरपले उद्योग विश्वातील एक नामी व्यक्तिमत्व ज्यांनी फक्त भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्वानं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली असे टाटा समूहाचे सर्वे सर्वा आणि जगभरातील अनेकांचे प्रेरणास्थान निधनाची वार्ता अत्यंत दुःखद असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव एक्सपोस्ट उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केल्याचं पाहिलं एक समाजरत्न एक उद्योगरत्न आपण गमावलेला आहे सर्व स्तरातून त्यांच्यावर शुकला सध्या पाहायला मिळते तर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा एक्सपोज केलेले आहे तीही पाहुयात टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे भारतीय उद्योग विश्वात रतन टाटा हे नाव विश्वास आणि औदार्याचं प्रतीक होतं आपल्या कार्यकाळात त्यांनी टाटा उद्योग समूहाची मूल्य कायम राखली त्यांच्या निधनामुळे समाजाप्रती आपलं उत्तरदायित्व मानणारा उमद्या मनाचा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली